पुढचा पॉइंट आपण पाहूया यूज युअर ब्रेन पॉवर. आता काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला लगेच आन्सर करता येतील त्याचे. हाऊ मेनी टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटम्स. आत्ताच आपण बघितले थ्री टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज्ड. त्यातले दोन आहेत, एक प्रोटॉनवर चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे निगेटिव्ह. विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये कोणता आहे तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. आणि शेल्समध्ये जे रिव्हॉल्व होतात ते काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. वेअर आर द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड. तर कुठं शेल्सकडे जे कडेला जी शेल्स आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये त्याच्यामध्ये काय होत असतात, इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होत असतात, रिव्हॉल्व झालेले आपल्याला दिसून येतात. द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन बीइंग निग्लिजिबल. आत्ताच बघितलं की जे मास आहे इलेक्ट्रॉनचं ते कसं असतं, निग्लिजिबल असतं. Therefore, the mass of an atom is mainly due to the protons and neutrons in its nucleus. म्हणजे न्यूक्लियसमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन वरनच काय केलं जातं, ॲटमचं जे मास आहे ते ठरवलं जातं. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन अन ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. मग ॲटॉमिक मास जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढलं जातं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज केली जाते आणि त्यावरनं त्याचं ॲटॉमिक मास जे आहे ते ठरवलं जातं. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. जसं की आपण बघितलं होतं की मास नंबर जे आहे एने डिनोट केलं जातं, तर ॲटॉमिक नंबर जो आहे तो झेडने डिनोट केला जातो. द कन्व्हेन्शन टू डिनोट ॲटॉमिक सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन ॲज अ फॉलोज. म्हणजे एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास हे कसं दाखवलं जातं सिम्बॉलद्वारे, ही तर आपल्याला सांगितलेलं आहे. बघा इथं त्या त्या एलिमेंटचा सिम्बॉल दिला जातो. वर ए जे लिहिलेलं आहे ते काय असतं, ॲटॉमिक मास, आणि खाली झेड जे असतं ते काय असतं, ॲटॉमिक नंबर. आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे कार्बन, कार्बन 12, 6 दिलेलं आहे. 6 म्हणजे काय आहे इथं, ॲटॉमिक नंबर आहे. 12 म्हणजे काय आहे, ॲटॉमिक मास आहे. ॲटॉमिक मास म्हणजेच काय असते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या असते. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. मीन्स दॅट द ॲटॉमिक नंबर, दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड द मास नंबर ऑफ कार्बन इज 12. फ्रॉम दिस इट इज ऑल्सो लर्न दॅट द न्यूक्लियस ऑफ कार्बन कंटेन 12 - 6, दॅट इज 6 न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या पण आपल्याला काढता येते. हे प्रोटॉनची संख्या असते, वर काय असते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. मग 12 मधनं 6 मायनस केले की आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते. इथं पुन्हा आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. द सिम्बॉल यूज फॉर ऑक्सिजन इज ओ. देअर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन इन इट्स न्यूक्लियस. फ्रॉम दिस डिटरमाइन द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर झेडनं डिनोट केला जातो. आपण ॲटॉमिक नंबर सांगू शकतो किती आहे, नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत, त्याच्यावरनं आपण त्याचा ॲटॉमिक नंबर काढू शकतो. किती आहेत, 8 आहेत. किती आहेत, 8 आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन 8 आहेत, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर पण किती असणार आहे, 8 आहे. अँड मास नंबर ए ऑफ ऑक्सिजन अँड अरेंज दिस इन अ कन्व्हेन्शनल सिम्बॉल. आपल्याला लिहिता येईल की ॲटॉमिक नंबर काय आहे त्याचा, 8, कारण प्रोटॉनची संख्या तेवढी आहे. आणि आपल्याला मास नंबर कसा आपण काढतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग आपण ऑक्सिजन कसा लिहू शकतो, समजा हा ऑक्सिजन आहे. इथं वर काय लिहायचं आहे, आपल्याला ॲटॉमिक मास लिहायचं आहे. म्हणजे किती होतं ॲटॉमिक मास, 16 होत आहे. 16. आणि इथं काय होतं, ॲटॉमिक नंबर जो आहे तो किती आहे, 8 आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपण काय करू शकतो, डिनोट करू शकतो. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन अ कार्बन ॲटम. ॲटॉमिक नंबर जो आहे तो 6 आहे. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन पण 6 असतात आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 6 असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही किती असणार आहे, 6च असणार आहे. कारण प्रोटॉन 6 आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉन पण 6 असणार आहे. ए सोडियम ॲटम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. सोडियम ॲटममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे प्रोटॉन पण किती असणार आहेत, 11 असणार आहे. त्यामुळे त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 11 असणार आहे. हे लक्षात घ्यायचे. सोडियमचा सिम्बॉल आपल्याला माहीत पाहिजे. सोडियमचा सिम्बॉल जो आहे तो काय आहे, एन ए आहे. काय आहे, एन ए. एन ए हा काय आहे, सोडियमचा सिम्बॉल आहे.
त्यामुळे त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 11 आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिवली. हाऊ विल यू शो दिस बाय द कन्व्हेन्शन सिम्बॉल. आता मॅग्नेशियमचं जर आपण लिहायचं झालं तर मॅग्नेशियमचा सिम्बॉल काय आहे, Mg आहे. हे आपल्याला सिम्बॉल पण माहीत असणं गरजेचं आहे. मॅग्नेशियमचा सिम्बॉल काय आहे, Mg. एक मिनिट. मॅग्नेशियम, मग आपल्या आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो कुठं लिहिला जातो, इथं वर लिहिला जातो. 24 जो आहे तो ॲटॉमिक मास नंबर आहे, हा वर डोक्यावर लिहिला जातो. आणि जो ॲटॉमिक नंबर आहे तो खाली लिहिला जातो या पद्धतीने, 12. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 अँड 40 रिस्पेक्टिवली. डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. आता आपल्याला त्याचा न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. काय दिलेलं आहे, ॲटॉमिक नंबर 20 आहे, मास नंबर जो आहे 40 आहे. मग आपल्याला जर न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर ह्या जो मास नंबर आहे त्यातून काय मायनस करायचं, हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो मायनस करायचा. 40 - 20 किती येणार आहे, न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती किती असणार आहे, 20 असणार आहे. आपल्याला लक्षात येते 40 - 20 केल्यानंतर किती येणार आहे, त्याचा आन्सर 20 येणार आहे, हे लक्षात घ्यायचे. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, नेक्स्ट पॉइंट आता आपण अभ्यासूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, ॲज पर पोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन अ स्टेबल शेल्स. इलेक्ट्रॉन जे आहेत ते स्टेबल शेल्समध्ये रिव्हॉल्व होत असतात. द शेल्स हॅव अ डेफिनाईट एनर्जी, आणि प्रत्येक शेल्सलाही डेफिनाईट एनर्जी असते. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड अ फर्स्ट शेल, म्हणजे जी न्यूक्लियसच्या लगतची असते, जवळची असते, ती आपण फर्स्ट शेल घेतो. द नेक्स्ट शेल इज द नेक्स्ट शेल इज कॉल्ड ॲज अ सेकंड शेल. या पद्धतीने सेकंड, थर्ड, फोर्थ या पद्धतीने आपण बघितलं होतं मगाशी. आणखीन एकदा मी तुम्हाला दाखवते, ही जी आहे फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड आणि ही फोर्थ, त्याला आपण KLM आणि N असे सिम्बॉल दिलेले आहेत. ए सिम्बॉल N इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ ए शेल, म्हणजे त्याचा जो क्रमांक आहे त्याला आपण ऑर्डिनल नंबर जो आहे त्याला आपण देतो. ए सिम्बॉल N इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ ए शेल. द शेल आर रेफर्ड बाय द सिम्बॉल KLMN करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर 1, 2, 3, 4, म्हणजे नंबर त्याला 1, 2, 3, 4 असं आपण देतो. N इज इक्वल टू 1, 2, 3, 4. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ शेल कॅन कंटेन इज ऑप्टेंड बाय द फॉर्म्युला 2N² म्हणजे त्या शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन समावू शकतात ते कोणत्या फॉर्म्युल्याने काढलं जातं, तर 2N² या फॉर्म्युल्यानं काढलं जातं. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ N इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन दॅट शेल इन्क्रीजेस, म्हणजे N जो नंबर आहे जसा जसा वाढत जातो 1, 2, 3, 4, तशी जी एनर्जी जी आहे त्या शेलची पण काय जाते, वाढत जाते. म्हणजे जसं की एका पहिल्या नंबरच्या शेलपेक्षा दुसऱ्या शेलमध्ये काय असणार आहे, एनर्जी जास्त असणार आहे. दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये काय असणार आहे, एनर्जी जास्त असणार आहे. आता आपल्याला कसं ते शेल सिम्बॉल आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी प्रत्येक शेलमध्ये किती आहे ते आपण बघूया. सिम्बॉल आपण बघितलेत मगाशी KLMN. के म्हणजे पहिला पहिला जो शेल असतो त्याला आपण एक नंबर असं म्हटलेलं आहे. मग फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला, काय बघितला होता, 2N² आपण त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती समावू शकतात ते आपण काढू शकतो. 2 × 1, 1 म्हणजे काय आहे, हे कितवी शेल आहे, पहिली शेल आहे, म्हणून इथं 1 चा स्क्वेअर केलेला आहे. 1चा स्क्वेअर किती आहे, 1 आहे, म्हणून 2 × 1 किती आन्सर येणार आहे, तुमचं 2 येणार आहे. म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन समावू शकतात, तर 2 इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, समावू शकतात. त्यानंतर आपल्याला काय, एल शेलमध्ये म्हणजेच किती आहे, इथं एल शेलमध्ये किती आहे, 2, म्हणजे
एन जो आहे एक नंबर शेल झाली, आता दोन नंबर शेल इथं काय येणार आहे, दोन येणार आहे, काय येणार आहे, दोन येणार. हां लक्षात घ्या, आपल्याला एल पहिला जो आहे तो आपण काय बघितला, के मध्ये किती असणार आहे, टू असणार आहेत. एल मध्ये किती असणार आहे आता आपण पाहूया. एल मध्ये म्हणजे एल हा काय आहे, दुसरा दुसरा शेल आहे, त्यामुळं त्याचा नंबर किती येणार आहे, इथं टू असणार आहे. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला किंमत टाकावं लागेल, टू इंटू टूचा स्क्वेअर. टूचा स्क्वेअर किती, फोर. फोर इंटू टू किती आन्सर येणार आहे, एट आन्सर येणार आहे. तुमचा किती आन्सर असणार आहे, एट. पहिल्या कक्षेमध्ये किती असणार आहे, टू इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या कक्षेमध्ये, म्हणजे पहिल्या शेलमध्ये. दुसऱ्या शेलमध्ये किती असणार आहेत, एट असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हा तिसरा पण काढू शकता. तिसऱ्यामध्ये काय दिसणार आहे, टू इंटू थ्रीचा स्क्वेअर. थ्रीचा स्क्वेअर किती आहे, थ्रीचा स्क्वेअर नाईन. आणि नाईन इंटू टू किती असणार आहे, एटीन. म्हणजे तिसऱ्या शेलमध्ये किती असणार आहेत इलेक्ट्रॉन, एटीन काय होऊ शकतात, त्याची कॅपॅसिटी ही एटीन असणार आहे. हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, थोडक्यात लक्षात आलं का, की आपण जे करणार आहोत ते कश कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे, टू एन स्क्वेअर. एन म्हणजे काय, शेल कितवी आहे, पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे. एनचं किती येईल बरं, एन म्हणजे चार नंबरची शेल आहे. टू इंटू फोरचा स्क्वेअर, फोरचा स्क्वेअर किती आहे, सिक्सटीन. इंटू टू किती येणार आहे, थर्टी टू. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये टू, दुसऱ्या ह्याच्यामध्ये एट, एटीन आणि थर्टी टू. राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल युझिंग द अबाउट टेबल, के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये टू असणार आहे, दुसऱ्यामध्ये किती असणार आहे, एट. एममध्ये किती असणार आहेत, एटीन. आणि एन शेलमध्ये किती असणार आहेत, थर्टी टू असणार आहेत. हे आपल्याला लक्षात येईल. आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी टू एन स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला जातो. देअर इज अ सिमिलरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलर सिस्टीम. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे सिमिलरिटी सांगितलेली आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि सोलर सिस्टीममध्ये. कारण काय दिसतं आपल्याला, जो प्लॅनेट आहे, जे प्लॅनेट आहेत ते काय होतात, सनभोवती काय होत असतात, रिव्हॉल्व झालेले आपल्याला दिसतात. तसंच न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसभोवती शेल्स आहेत, त्या शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात. विच फोर्स माइट टू बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता जसं इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इथं कोणता फोर्स जो आहे तो त्यांच्यावर ॲक्ट झालेला आहे आपल्याला इथं विचारलेला आहे. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. व्हॉट माईट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, केंद्रकात काय आहेत, धनप्रभारित प्रोटॉन असतात. मग केंद्रकातील न्यूट्रॉनचे एक कार्य काय असेल असे तुम्हाला वाटते, असे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय असणार आहे बरं न्यूट्रॉन, हे कशासाठी असतात, हे आता तुम्ही थोडंसं विचार करून सांगा. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं आन्सर सांगू शकता. इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन ऑफ अ एलिमेंट. आता एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे आहे ते आपण पाहूया. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द शेल्स के, यल, यम, यन रिस्पेक्टिवली. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करूया, इथं थांबूया. धन्यवाद. यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द शेल्स के, यल, यम, एन. मागच्या पॉईंटमध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द शेल्स. ही कॅपॅसिटी असते प्रत्येक शेलची. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या 18 आणि चौथ्या शेलमध्ये 32. या पद्धतीने आपण 2n² फॉर्म्युल्याने आपण हे काढू शकतो. द इलेक्ट्रॉन इन अन ॲटम इज आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल अकॉर्डिंग टू देअर मॅक्झिमम कॅपॅसिटी. द शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन अन ॲटम ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजे काय, शेल वाईज असलेलं डिस्ट्रीब्युशन. कशाचं, इलेक्ट्रॉनचं. प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, प्रत्येक शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं काय केलं जातं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मांडलं जातं.
ईच इलेक्ट्रॉन हैज अ डेफिनेट एनर्जी एज पर द शेल इन विच इट इज प्रेजेंट. प्रत्येक शेलची एनर्जी ही डेफिनाइट असते, ठरलेली असते, त्यामुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काय असते त्या त्या शेलप्रमाणे डेफिनाइट असते. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट शेल इज द लोवेस्ट, म्हणजे पहिल्या शेलची एनर्जी काय असते, कमी असते. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग, म्हणजे पहिल्या शेलमध्ये एनर्जी कमी असते, त्यापेक्षा दुसऱ्या शेलमध्ये जास्त, त्यापेक्षा तिसऱ्या शेलमध्ये जास्त, म्हणजे गोज ऑन इन्क्रीजिंग. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एन एलिमेंट इज सच दॅट द एनर्जी ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स टुगेदर इज द मॅक्झिमम पॉसिबल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजेच काय केलेलं आहे, आपण आत्ताच बघितलं की इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे प्रत्येक शेलमध्ये कसं केलेलं आहे, म्हणजेच आपण त्याचं काय लिहितो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहितो. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एन एलिमेंट इज सच दॅट एनर्जी ऑफ ऑल इलेक्ट्रॉन्स टुगेदर इज द मॅक्झिमम पॉसिबल, म्हणजे जी एनर्जी असते इलेक्ट्रॉनची किती असते, जास्तीत जास्त किती आहे त्याच्याप्रमाणे काय केलेली असते, त्याची मांडणी केलेली असते. इलेक्ट्रॉन गेट अ प्लेस इन द शेल्स इन अकॉर्डिंग विथ द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन शेल इन अन ॲटम अँड द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ए एनर्जी, म्हणजे जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे समजा आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक शेलची जी एनर्जी आहे ती काय झालेली आहे, वाढत वाढत गेलेली आहे, म्हणजे चढत्या क्रमाने काय केलेली आहे, त्याच्यामध्ये मांडणी केलेली, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय केलेली आहे, मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आता आपल्याला पुढचा पॉईंट काय बघायचा आहे, लेट अस नाऊ लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ ॲटम ऑफ सम एलिमेंट. द रोज फर्स्ट टू थ्री आर फिल्ड इन द टेबल अकॉर्डिंगली यू हॅव टू फिल द रेस्ट ऑफ द टेबल. आपल्याला पुढचा टेबल पाहायचं भरायचा आहे. पहिले तीन रोज जे आहेत ते काय केलेले आहेत, त्यांनी भरून दिलेले आहेत. सोपं आहे, खूप अवघड असं काही नाही आहे याच्यामध्ये. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनचं त्याच्यावरनं आपल्याला इथं लिहिता येते. आता इथं आपल्याला काय दिसतं, हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, एक, त्यामुळे पहिल्या शेलमध्येच तो इलेक्ट्रॉन जाणार. इथं दुसऱ्या तिसऱ्यामध्ये लिहिण्याची काहीच गरज नाही, कारण पहिला इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्येच जाणार. त्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे आहे ते किती असणार आहे, फक्त वन. तसंच हेलियमचं काय आहे, टू, त्यामुळे तो काय असणार आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ के ची किती आहे, टू, त्यामुळे हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं असणार आहेत, के मध्ये असणार आहेत, त्यामुळे त्याचं कॉन्फिग्रेशन पण या पद्धतीने लिहिता आहे. त्यानंतर लिथियम, लिथियममध्ये काय आहे, त्याचा इलेक्ट्रॉन नंबर थ्री आहे, म्हणजेच पहिल्या शेलमध्ये किती आहे कॅपॅसिटी, दोन, म्हणून पहिल्या शेलमध्ये इथे किती लिहिले, दोन. त्यानंतर तीनमधनं दोन गेले, राहिले किती, एक. तो कोणत्या शेलमध्ये जाणार, त्याच्या पुढच्या शेलमध्ये, म्हणजे पहिल्यांदा के, दुसरा एल, तिसरा एम आणि चौथा एन, या पद्धतीने शेल्स अरेंज असतात. मग पहिल्यामध्ये दोन, तर दुसऱ्यामध्ये राहिलं किती, एक, दोन आणि एक किती झालं, तीन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं लिहिणार तुम्ही, टू अँड कॉमा वन, टू कॉमा वन या पद्धतीने लिहावं लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर इथं आपल्याला कार्बनचं लिहायचं आहे. कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती किती आहे, सिक्स. मग पहिल्या शेलमध्ये किती, ॲज युजुअल किती असणार आहे, तिथं दोनच असणार आहे. किती असणार आहे, दोन असणार आहे. त्यानंतर सहामधनं टू, सिक्समधनं टू मायनस केलं किती राहिले, चार. ते पुढच्या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, जाणार आहेत, कारण आपल्याला काय माहिती आहे, याची कॅपॅसिटी किती, एटची आहे. मग काय इथं आपल्याला पुढच्या एलमध्ये किती जाणार आहेत, चार, म्हणजे टू अँड फोर किती झाले, सिक्स. मग त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे ते तुम्ही कसं लिहू शकता, टू कॉमा फोर. आता इथं लिहिण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे असंच लिहावं लागणार आहे. या पद्धतीने लक्षात घ्यायचं, कार्बनचं काय आहे, टू कॉमा फोर. आलं लक्षात, सगळ्यांच्या लक्षात आले असेल. त्यानंतर सेवन, सेवन जो आहे नायट्रोजन, नायट्रोजनचं पहिल्या शेलमध्ये किती असणार आहे, ॲज युजुअल किती लिहावं लागणार आहे, टू लिहिणार. त्यानंतर किती राहिले, आता फाईव्ह राहिले, जे कुठं जाणार आहेत, ह्या दुसऱ्या शेलमध्ये जाणार आहेत, टू फाईव्ह. मग हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असणार आहे, टू कॉमा फाईव्ह लिहावं लागणार आहे. या पद्धतीने प्रत्येक एलिमेंटचं जे आहे किंवा प्रत्येक ॲटमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे ते तुम्हाला लिहिता येईल. आणखीन एक सांगते ऑक्सिजनचं तुम्हाला, ऑक्सिजन पहिल्या कक्षेमध्ये किती असणार आहे, टू असणार आहे. नेक्स्ट शेलमध्ये किती असणार आहे, सिक्स असणार आहे. इथं टू असणार आहे, सेवन असणार आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू कॉमा सेवन, या पद्धतीने तुम्ही हा टेबल काय करू शकता, फिल करू शकता. त्यानंतर आता आपण
The electronic configuration in the numerical forms contain numbers separated by the commas. म्हणजे दोन नंबरच्या मध्ये काय दिलेलं आहे, इथं कॉमा दिलेला आपल्याला दिसून येते. इथं ज्या पद्धतीने टू आणि वनच्या मध्ये काय दिलेलं आहे, इथं कॉमा दिलेला आहे. म्हणजे कॅपॅसिटी प्रमाणे इथं एट ज्यावेळेस शेल भरते त्यावेळेस ते पुढच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत. आता आपल्याला इथं सोडियमचं एक आपण पाहूया. सोडियम पहिल्या कक्षेमध्ये किती कॅपॅसिटी आहे, टू आहे. किती कॅपॅसिटी आहे त्याची, टू आहे. त्यामुळे ते काय लिहिणार तुम्ही, पहिल्या शेल मध्ये टू येणार. त्यानंतर दुसऱ्याची कॅपॅसिटी किती आहे, दुसऱ्याची कॅपॅसिटी एट आहे. दुसऱ्याची कॅपॅसिटी एट आहे. मग आता पहिल्या कक्षेमध्ये टू, पहिल्या शेलमध्ये टू, दुसऱ्या शेलमध्ये एट. एट प्लस टू किती झाले, टेन झाले. मग राहिले किती, वन. ते कुठे जाणार आहे, तिसऱ्या शेलमध्ये जाणार आहे. तिसऱ्या शेलमध्ये मग काय होणार आहे, तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर लिहायचं म्हणलं तर इथं टू कॉमा एट कॉमा वन या पद्धतीने काय कशाचं लिहावं लागणार आहे तुम्हाला, ह्या सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट वन या पद्धतीनं लिहावं लागणार आहे. इट मीन्स दॅट द टोटल 11 इलेक्ट्रॉन इन सोडियम आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ टू इन शेल के, एट इन शेल यल अँड वन इन द शेल एम. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ अन ॲटम कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड बाय द शेल डायग्राम ॲज शोन इन द फिगर 5.8. आता आपल्याला हे या पद्धतीने टेबलमध्ये पण लिहिता येतं आणि आपल्याला काय करता येईल, जी त्याची फिगर जी आहे ती डायग्रॅम जी आहे ती आपल्याला रिप्रेझेंट देखील करता येते. इथं आपल्याला खाली दिलेलं आहे 5.8 या पद्धतीने दाखवलेलं आहे, ते आपण पाहणारच आहोत. व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. व्हॅलेन्सी म्हणजे संयुज आपण त्याला म्हणतो आणि इलेक्ट्रॉन संरूपण. वी हॅव सीन इन द लास्ट चॅप्टर दॅट द व्हॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय अन ॲटम. व्हॅलेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स त्या ॲटमने किती तयार केलेले आहे त्यावरनं त्याची व्हॅलेन्सी ही डिटेक्ट केली जाते. वी ऑल्सो सॉ दॅट जनरली द व्हॅलेन्सी ऑफ अन ॲटम रिमेन्स कॉन्स्टंट इन इट्स कंपाऊंड. व्हॅलेन्सी जी आहे ती कॉन्स्टंट असते त्या त्या कंपाऊंडमध्ये. आता इथं आपल्याला स्केलेटन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दिलेले बघा. पहिलं आपण हायड्रोजन बघूया. हायड्रोजन इथं लिहिलेलं आहे, पहिली कक्षा आहे त्याची, कारण त्याच्यामध्ये वन इलेक्ट्रॉन आहे. इथं आपण टेबलमध्ये आहोत तर पाहूया किती इलेक्ट्रॉन आहे, वन. त्यामुळे त्याच्या भोवती किती कक्षा असणार आहे, एक. कारण इथं काय दिसते तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये वन आणि एकच काय आहे, एकाच शेलमध्ये तेवढे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्यामुळे एकच शेल त्याच्या भोवती आपण काढू आणि इथं वन इलेक्ट्रॉन दाखवलेला दिसतो आपल्याला. तसंच आपल्याला काय दिसतं, हेलियम. हेलियममध्ये किती आहेत, टू इलेक्ट्रॉन आहेत. ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, पहिल्या कक्षेमध्ये टू. इथं एकच काय केलेलं आहे, ऑर्बिट किंवा शेल काढलेला आहे, त्याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन दाखव. त्यानंतर कार्बन. कार्बनचं काय दिसतंय तुम्हाला इथं, कार्बनचं सिक्स. पहिल्या ऑर्बिटमध्ये टू, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फोर. इथं बघा, पहिली ऑर्बिट जी आहे टू आणि दुसरी जी ऑर्बिट आहे वन टू थ्री फोर इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झालेले आपल्याला दिसून येतात. तसंच निऑनचं पण दिसतंय, पहिल्या ऑर्बिटमध्ये टू आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एट इलेक्ट्रॉन असलेले दिसतात. त्यानंतर सोडियमचं, सोडियम आपण काय बघितलं होतं, टू एट वन. पहिल्या ऑर्बिटमध्ये टू, दुसऱ्यामध्ये एट आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये वन. त्यामुळे त्याच्या भोवती किती ऑर्बिट आहेत किंवा शेल्स आहेत, तीन. पहिल्या ऑर्बिटमध्ये इथं दोन दिसत आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि तिसरा जो ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती आहे, वन इलेक्ट्रॉन असलेला आपल्याला दिसून येतो. आता इथं आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स विचारले ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये ॲन्सर करू शकता. तरी पण आपण थोडं बघू. यूज द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म्युले टू डिटरमाइन द व्हॅलेन्सी. काही मॉलिक्युलर फॉर्म्युले दिले त्याची व्हॅलेन्सी त्याच्यावरनं तुम्हाला डिटरमाइन करायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही काय करा, कमेंट्स बॉक्समध्ये ॲन्सर त्याचे मला सेंड करा. द कॉन्सेप्ट रिगार्डिंग व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट केमिकल बॉन्ड्स इन अ कंपाऊंड गेट क्लॅरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. म्हणजे आपल्याला काय, व्हॅलेन्सीची जी कन्सेप्ट आहे ती कशावरनं लक्षात येईल, म्हणजे केमिकल बॉन्ड्स आपण व्याख्येमध्ये तर बघितलं होतं, डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं की केमिकल्स, नंबर ऑफ केमिकल्स बॉन्ड्स किती तयार होतात त्यावरनं त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती काय केली जाते, ठरवली जाते, असं आपण गेल्या वर्षी देखील काय केलेलं आहे, अभ्यासलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे संयुज आहे आणि ती संयुजा ही कशावरनं ठरवली जाते, तर इलेक्ट्रॉनच्या
संख्येशी निगडित असते, ती कशाशी निगडित असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. लेट अस फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट्स हेलियम अँड नियॉन. मग आता आपण काही एलिमेंटची बघूया, संयुजा किंवा व्हॅलेन्सी. ॲटम ऑफ बोथ दीज गॅसियस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम. जो हेलियम आहे आणि नियॉन आहे तो कोणाबरोबर देखील काय होत नाही, कंबाईन होत नाही, कारण हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे, 2, आणि नियॉनचं काय आहे, 2-8. मग हे जे ॲटम आहेत कुणाबरोबर देखील कंबाईन होत नाही. दीज एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट्स. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, केमिकली इनर्ट. इट मीन्स दॅट देअर व्हॅलेन्सी इज 0. म्हणून त्यांची व्हॅलेन्सी किती आहे, 0, कारण ते कोणताही कुणाबरोबर देखील कोणत्याही दुसऱ्या एलिमेंटबरोबर कंबाईन होत नाहीत, त्यामुळे त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती काय आहे, 0 असणार आहे. हेलियम ॲटम कंटेन 2 इलेक्ट्रॉन विच आर अकॉमोडेटेड इन द फर्स्ट शेल के. हेलियम हॅज ओनली 1 के शेल दॅट कंटेन्स इलेक्ट्रॉन अँड द सेम इज अल्सो द आउटर मोस्ट शेल. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2n² ऑफ के शेल इज 2. दिस इंडिकेट्स दॅट द आउटर मोस्ट शेल ऑफ हेलियम इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे त्याचं जे आउटर मोस्ट शेल आहे ते काय झालेलं आहे, कम्प्लिटली फिल्ड, कारण पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2, आणि हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2, त्यामुळे ते शेल जे आहे ते काय झालेलं आहे, फुलफिल झालेलं आहे, त्यामुळे ते इतर कुणाबरोबर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही, म्हणून त्याची व्हॅलेन्सी पण किती आहे, 0 आहे. इट इज सेड दॅट हेलियम हॅज अन इलेक्ट्रॉन डुप्लेट. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द इनर्ट गॅस नियॉन कंटेन 2 शेल के अँड एल. नियॉनमध्ये किती आहेत, शेल 2, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर आपण बघितलं तर 2 आणि 8 आहे. एल इज द व्हॅलेन्स शेल ऑफ ए नियॉन. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एल शेल इज 8. म्हणजे एलची कॅपॅसिटी किती आहे, 8 आहे, आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 आहेत एलमध्ये. अँड द टेबल 5.7 शोज दॅट द व्हॅलेन्सी शेल ऑफ नियॉन इज कम्प्लिटली फिल्ड. त्यामुळे हेलियमचं जसं कम्प्लिटली फिल्ड आहे, तसंच नियॉनचं पण कम्प्लिटली फिल्ड आहे. इट इज सेड दॅट नियॉन हॅज इलेक्ट्रॉन ऑक्टेट. जसं हेलियमचं डुप्लेट कम्प्लीट आहे, तसं हे काय कम्प्लीट आहे, ऑक्टेट कम्प्लीट आहे. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट आहेत. आर्गॉन इज अँड इनर्ट गॅस हॅव्हिंग इलेक्ट्रॉन इन द शेल्स के एल अँड एम. आर्गॉनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे डिस्ट्रीब्युट झालेले आहेत, के एल आणि एम शेलमध्ये डिस्ट्रीब्युट झालेले आहे. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एम शेल इज 18. एम शेलची कॅपॅसिटी किती आहे, 18 आहे. हाउएव्हर इन आर्गॉन देअर आर ओनली 8 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल एम. परंतु आउटर मोस्ट शेल जे आहे एम, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 आहेत. सी टेबल 5.7 काय बघायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे 2-8-8 काय आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, 2-8-8. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट द व्हॅलेन्सी इज 0 व्हेन इलेक्ट्रॉन ऑक्टेट इज कम्प्लीट. म्हणजे केव्हा व्हॅलेन्सी 0 होते, ज्यावेळेस त्याचं ऑक्टेट कम्प्लीट असेल, म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 जरी इलेक्ट्रॉन असतील तर त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होतं, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी काय होते, 0. आर्गॉनची पण व्हॅलेन्सी काय आहे, 0 आहे, आपल्याला लक्षात येईल. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट अदर दॅन इनर्ट गॅस शोज दॅट दे डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट आर इनकम्प्लीट. म्हणजेच काय दिसतात, इलेक्ट्रॉन ऑक्टेट दुसऱ्या एलिमेंटचं कम्प्लीट असलेलं दिसत नाही इनर्ट गॅस, इनर्ट गॅसेस सोडता. त्यांचं ऑक्टेट जे आहे ते काय आहे, इनकम्प्लीट. ऑक्टेट म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इलेक्ट्रॉन डुप्लेट इज इनकम्प्लीट. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन डुप्लेट देखील काय असतं, इनकम्प्लीट. म्हणजे हायड्रोजनशी कम्पेअर करता किंवा हायड्रोजनचा विचार करता आपल्याला लक्षात येईल. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. ॲटम ऑफ ऑल एलिमेंट एक्सेप्ट इनर्ट गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम, मिनिंग दॅट दे हॅव अ नॉन झिरो व्हॅलेन्सी. म्हणजेच आपण जे इनर्ट एलिमेंट किंवा गॅसेस बघितले त्यांची कॅपॅसिटी कोणाबरोबर कंबाईन न होण्याची असते, म्हणजेच त्यांची व्हॅलेन्सी ही 0 असते. परंतु त्यापेक्षा वेगळे जे एलिमेंट आहेत ते काय होतात, इतर कोणाबरोबर तर कंबाईन होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते, म्हणून त्यांची व्हॅलेन्सी जी आहे ती नॉन झिरो असणार आहे. म्हणजे 1, 2, 3 अशा पद्धतीने असणार आहे.
वी हैव सीन फ्रॉम द फॉर्मुले ऑफ द मॉलिक्यूल्स फॉर्मड बाय कॉम्बिनेशन विथ हाइड्रोजन. आणि फॉर्मुले कसे तयार झालेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतात की ते कोणाबरोबर तर कंबाईन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल एच टू म्हणजे दोन हायड्रोजन काय झालेले आहेत, कंबाईन झालेले आहेत. एच सी एल म्हणजे हायड्रोजन आणि क्लोराईड क्लोरीन जो आहे तो कंबाईन झालेला आहे. दॅट व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज अ वन. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, वन आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ हायड्रोजन शोज दॅट देअर इज अ वन इलेक्ट्रॉन लेस दॅन द कम्प्लीट डुप्लेट स्टेट. म्हणजे आपल्याला कॉन्फिग्रेशनमध्ये काय दिसतं आहे, इथं जर आपण कॉन्फिग्रेशन बघितलं तर लक्षात येईल की पहिल्या कक्षेमध्ये काय आहे, वन आहे, त्यामुळे कॉन्फिग्रेशन वन आहे. आणि याला डुप्लेट कम्प्लीट करता येईल, इथं ऑक्टेट नाही कम्प्लीट करता येणार. डुप्लेट जे आहे ते कम्प्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लेस आहेत, वन इलेक्ट्रॉन काय आहे फक्त लेस आहे. म्हणजे दिस नंबर वन मॅचेस विथ द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन विच इज ऑल्सो वन. मोर ओवर इट इज लर्न दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ सोडियम 281 हॅज अ वन इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल अँड द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज ऑल्सो वन ॲज सीन फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युले एन ए सी एल एन ए एच. म्हणजे सोडियमची पण व्हॅलन्सी किती असणार आहे, वन असणार आहे. इट मीन्स दॅट देअर इज अ सम रिलेशन बिटवीन द व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इट्स अ व्हॅलन्स शेल. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे हे आपल्याला लक्षात येते की व्हॅलन्सी आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत त्या शेलमध्ये, त्यावरनं आपल्याला त्याची व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी मदत होते. इथं आपल्याला